नमस्कार, मी डॉक्टर मंजुषा शेटकर, पीडियाट्रिशियन बाय प्रोफेशन. फ्रेंड्स, वैद्यकीय व्यवसायातील अत्यंत तणावपूर्ण जीवनात गुरुंकडनं संगीत शिकण्यास सुरुवात केल्यापासून एक सात्विक समाधान आणि मेंटल रिलॅक्सेशन या दुर्मिळ गोष्टींची मला अनुभूती व्हायला सुरुवात झाली. आणि मग मात्र नक्की पटलं की संगीत ही एक महाशक्ती आहे, संगीत ही एक सर्वश्रेष्ठ विद्या आहे. जीवनातल्या प्रत्येक वळणावर संगीत जोडलं गेलं. दुःखी झालं की आपण सॅड सॉंग्स म्हणतो, आनंदाचे क्षण तर अगदी संगीतानेच सजलेले असतात. धार्मिक कार्य, लग्न समारंभ, स्नेहमिलन, मेडिकल प्रोफेशनमध्ये म्युझिक थेरपी, इतकंच नव्हे तर सोशल अवेअरनेससाठीच्या अनेक मोहिमेमध्ये देखील इमोशनल एक्सप्रेशन हे एक प्रभावी माध्यम म्हणून मानलं जातं. परंतु संगीत ही एक साधन आहे, ही गुरुमुखी विद्या आहे आणि ही विद्या प्राप्त करण्यासाठी तुम्हाला गुरुछत्र मिळणं ही एक परमभाग्याची गोष्ट आहे. श्रोते हो, गुरुपौर्णिमेच्या शुभघडीला आज माझ्या गुरूंची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली हे मी माझं परमभाग्य समजते. संगीत म्हणजे काय, यापासून ते संगीत सादर करेपर्यंत त्याची कशी तयारी करावी या विषयावरील एक अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आज आपणाला या व्हिडिओद्वारे दोन महागुरूंद्वारे मिळणार आहे. म्युझिकवर प्रेम करणाऱ्या, संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलासक्त व्यक्तीस नक्कीच हा व्हिडिओ आवडेल असा माझा विश्वास आहे. फ्रेंड्स, संगीत क्षेत्रातील अत्यंत आदरभावाने घेतलं जाणारं एक सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आदरणीय पंडित विश्वनाथ होकसर आणि आदर्श गुरु, उत्कृष्ट संगीत संयोजक, तज्ज्ञ कीबोर्ड आर्टिस्ट आदरणीय अमित होकसर या दोन महान गुरूंचं मी या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. या गुरूंनी आपल्याला या चर्चेसाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मला एक माझा सार्थ अभिमानही वाटतो. सविनय गुरूंना नमस्कार करून आपण चर्चेला सुरुवात करूया. त्यापूर्वी आदरणीय गुरु पंडित होकसर यांच्याविषयी थोडी माहिती. सर एक मोठे आकाशवाणीचे अत्यंत नावाजलेले संगीतकार आहेत. सरांच्या स्वरचित असंख्य रचना लोकप्रिय आहेत. सरांचा खूप मोठा शिष्य परिवार देखील आहे. थोडक्यात, मोठे सर म्हणजे एक संगीत विद्यापीठच आहे की ज्यांच्या रोमारोमात संगीताचं सूक्ष्म ज्ञान भरलेलं आहे. आणि आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर आपलं मनपूर्वक स्वागत. श्री अमित होकसर हे नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही एक तज्ज्ञ संगीत संयोजक, कीबोर्डवर कमालीची कमांड असणार असं एक आदर्श गुरु आणि अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व. थोडक्यात, एखाद्या गुरुने आपल्या विद्येत किती पारंगत असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे अमित सर आहेत. मित्रमैत्रिणींनो, गुरूंबद्दलच जर भरभरून बोलत गेलो तर मात्र गुरूंचं मार्गदर्शन मागे राहून जाईल. त्याच्यामुळे गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या चर्चेसाठी सुरुवात करूयात. म्युझिकच्या बाबतीत आज सगळे श्रोते प्रत्येकजण म्युझिक जाणतीलच असं नाही. अजाणते किंवा अनभिज्ञ श्रोत्यांसाठीचाही आपण विचार करून सुरुवातीचा प्रश्न मोठ्या सरांना विचारूयात. आता संगीत म्हणजे काय आणि संगीताचा इतिहास म्हणजे काय हा फार मोठा इतिहास आहे. पण एका शॉर्टमध्ये अनभिज्ञ प्रेक्षकांसाठी सुद्धा संगीत म्हणजे सप्तसुरांच्या पलीकडे काय असतं आणि त्याची सुरुवात शास्त्रीय संगीत, सेमी क्लासिकल आणि लाईट म्युझिक पर्यंत कशी झाली हे आपण मोठ्या सरांकडनं जाणून घेऊया. संगीत, संगीतामध्ये दोन संकल्पना असतात, स्वर आणि लय. आता स्वर म्हणजे काय, तर ऐकू येणारा प्रत्येक आवाज जो कानाला आणि मनाला आनंद देतो तो आवाज म्हणजे स्वर. नुसतं ठकठक केलं, ठक 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 हा आवाज आहे पण तो आनंद देणार नाहीये. याच्या उलट कोकिळ ओरडते किंवा एखादा पक्षी ओरडतो तर त्याच्या ओरडण्यानं देखील आवाज येतो, स्वर येतो, तो मनाला आनंद देणार असतो, तो स्वर. हे जसे पक्ष्याकडनं येतात तसे माणसाकडनं पण येतात. लय म्हणजे समान ठोके, त्यातलं समान अंतर असलेले ठोके, दोन किंवा त्याहून जास्त ढोक्यामधलं
समान काल अंतर म्हणजे लय, एक दोन तीन चार अशा प्रत्येक आकड्याच्या मध्ये समान काल अंतर आहे, ती लय असते. आणि कोणत्याही प्रकारचं संगीत त्याच्यामध्ये स्वर आणि लय या दोन गोष्टी प्रमुख असतात. या गोष्टी मानव निर्मित नाहीये, त्या निसर्ग निर्मित आहेत. आणि त्यामुळे त्याचा इतिहास कित्येक शतके जुन्या आपल्याला काढता येईल. साधारण आपल्या भारतीय संगीताच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर भारतामध्ये आपल्या मराठवाड्यातच देवगिरीच्या जवळ देवगिरीचा जो किल्ला आहे त्या परिसरात गोपाळ नायक मोठे संगीतकार होऊन गेले. गोपाळ नायक आणि पैकी हे अगदी निपुण असे गायक होते आणि ते प्रबंध गायन करायचे. प्रबंध म्हणजे काय तर वेगवेगळे आपण जे श्लोक म्हणा आद्या म्हणा अशा ज्या ओळी म्हणतो त्या प्रबंध म्हणा तुम्ही थोक्या. तर असा प्रबंध गायन ते करायचे आणि गायन शास्त्रामध्ये सुद्धा ते पारंगत होते. दिल्लीच्या बादशहाने देवगिरीवर स्वारी केली आणि त्या स्वारीमध्ये देवगिरीचा पराभव झाला. त्यावेळी त्यांना गोपाळ नायक हे दिसले. आमिर खुसरो हे दुसरे महान संगीतज्ञ हे बादशहाच्या पदरी होते. त्यांनी या गोपाळ नायकांची महती ओळखली आणि ते त्यांना दिल्लीला घेऊन गेले. दिल्लीला गेल्यावर त्यांनी आमिर खुसरोंची स्वतःची फारसी ढंगाची गायकी आणि गोपाळ नायकांची प्रबंध गायकी याचं एक छान मिश्रण केलं आणि त्यांना ख्याल गायकी निर्माण केली. तर ख्याल गायकीचा उगम त्याला आपण आधी म्हणतो विलंबित ख्याल आहे, द्रुत ख्याल आहे. तर ही जी ख्याल गायकी आहे ती साधारण 14व्या शतकात ती उदयाला तिथे आली आणि तिथपासून शास्त्रीय संगीत ज्याला म्हणतात त्याची सुरुवात झाली. नंतर 200 वर्षांनी म्हणजे 16व्या शतकात ध्रुपद गायकी हा अजून एक त्यातला प्रकार त्याचा विकास झाला. असे दोन मुख्य प्रकार कित्येक शतकापूर्वी भारतात विकसित झाले होते आणि तिथनं याचा पुढे प्रसार झाला. नंतर मग साधारण आधारण यांनी काल गायनाचा जास्त प्रसार केला, तानसेनांनी ध्रुपद गायकीचा प्रसार केला. त्यामुळे या दोन्ही गायकी भारतात विकसित पावत गेल्या आणि त्याला हल्ली आपण शास्त्रीय संगीत असं म्हणतो. खूप छान. आणि हे शास्त्रीय संगीताचा वारसा अत्यंत समर्थपणे तुम्ही चालव, त्याची पूजा करावी लागते. त्याला सांगितिक भाषेत आपण रियाज असं म्हणतो. संगीतातली सगळ्यात मोठी गोष्ट रियाज अशी आहे, तर कुठल्या वेळी करावा, रियाजाचे प्रकार कसे असतात याबद्दल मोठ्या सरांकडनं थोडं मार्गदर्शन. पहिली गोष्ट म्हणजे रियाज म्हणजे काय, लोक उत्तर देतात रियाज म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे काय, प्रॅक्टिस म्हणजे रियाज. रियाज म्हणजे काय, सराव. सराव म्हणजे काय, रियाज. हे उत्तर बरोबर नाही. रियाजाची मी करतो ती व्याख्या अशी आहे की जे यायला जमत नाहीये पण यायला पाहिजे ते येण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे रियाज. आणि ती व्याख्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात लागू करू शकता, मग ते क्षेत्र इंजिनिअरिंग असू देत, म्युझिक असू देत किंवा मेडिकल असू देत. मेडिकलमध्ये तुम्ही बघा ना की अभुक्यात गोष्ट आपल्याला कळत नाहीये पण ती आपल्याला कळायला पाहिजे म्हटल्यावर तुम्ही त्याचा अभ्यास करता, रियाज असे तर रियाज म्हणजे हा पहिली व्याख्या ती की जे जमत नाहीये पण जमायला पाहिजे ते जमवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे रियाज. आता हा रियाज तुम्ही म्हणाल की कसा करायचा, तर संगीताचे विविध प्रकार आहेत. आता मी तुम्हाला दोन ढोबळ प्रकार सांगितले, शास्त्रीय संगीतात ध्रुपद गायकी आणि ख्याल गायकी. त्यानंतर भारतामध्ये कर्नाटक संगीत ही अजून एक शाखा आहे, या म्हणजे शास्त्रीय संगीताच्या शाखा झाल्या. त्यानंतर ज्याला आपण उपशास्त्रीय संगीत म्हणतो ते ठुंबरी दादरा वगैरे प्रकार आहेत. सुगम संगीत ज्याला म्हणतो ते भावगीत आहेत, सिनेमातली गाणी आहेत, कव्वाली आहे, गझल आहे, हे जे प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकाराकरता रियाज कसा करता याच्या यामध्ये भिन्नता आहे. एकाच प्रकारचा रियाज दुसऱ्या प्रकारच्या गायन पद्धतीला उपयोग होईल असं नाही. शास्त्रीय संगीताचा रियाज करायचा असेल तर तुम्हाला रागाचा विचार करायला पाहिजे, रागाच्या व्याकरणाचा नियमाचा अभ्यास करायला पाहिजे, तानांचा अभ्यास करायला पाहिजे, तालांचा अभ्यास करायला पाहिजे. सुगम संगीत करायचं म्हणतात त्याच्याकरता वेगळे रियाज आहेत, त्याच्याबद्दल नंतर आम्ही बोलतोय तुमच्याशी. पण प्रत्येक प्रकारच्या संगीतासाठी वेगवेगळ्या प्रकारचा रियाज असतो आणि तो रियाज कसा करायचा
हे तुम्हाला गुरुमुखातून कळतं. तरी त्यातल्या त्यात फक्त साचा रियाज कसा करायचा आणि साधारण सकाळी कुठल्या वेळी करायचा किंवा ओंकाराचा रियाज कसा करायचा आमच्या लाईट म्युझिक शिकणाऱ्या कलाकारांसाठी सांगता येईल का? पहिली गोष्ट लाईट म्युझिक हा शब्द, लाईट म्युझिक म्हणजे लोक हलकं फुलकं संगीत म्हणतात, तसं नाहीये. ते ऐकायला हलकं फुलकं असलं तर गायला तेवढं त्याला मेहनत पाहिजे, सराव पाहिजे, अभ्यास पाहिजे. पण आपण गृहीत धरू की तुम्हाला लाईट म्युझिक गायचंय. लाईट म्युझिक गायचंय म्हणजे काय करायचंय, तुम्हाला स्वर गळ्यात न काढायचंय, तो गळ्याला स्वर चांगला यायला पाहिजे. मग तो शास्त्रीय म्हणला आहे, लाईट म्हणला आहे, आपण करून चालणार नाही, की ते स्वर चांगला यायला पाहिजे. आणि त्याच्याकरता सकाळचा जो रियाज आहे त्याला आम्ही खर्जी साधना म्हणतो, ती साधना ही अतिशय मोलाची असते. ताचा रियाज म्हणायचं नाही त्याला, त्याला खर्ज साधना म्हणायची. म्हणजे आपल्या कंठातून सर्वात खालचा स्वर कुठला येतो त्या स्वरावर आकाराने आणि ओंकाराच्या दोन प्रकारांनी टिकून राहायचं आणि तो स्वर जास्त वेळ लावायचा, हा खर्ज साधनाचा भाग आहे. आणि हा प्रत्येक प्रकारच्या गायकाने करायला पाहिजे. म्हणजे तो गायक शास्त्रीय संगीतवाला असू देत, सिने संगीतवाला असू देत, कवालीवाला असू देत, कुठल्याही प्रकार संगीत असू देत, त्याला आपला गळा तयार करण्याकरता ही गोष्ट करायलाच पाहिजे. याच्याकरता साधी गोष्ट म्हणजे सकाळी उठायचं, फ्रेश झाल्यानंतर तोंड पीठ धुतल्यानंतर शक्यतो गरम पाणी थोडंसं प्यायचं, शक्यतो प्यायला प्यायचं नाही पण गरम पाणी प्यायलं तर गळा साफ होऊन जातो. आणि त्यानंतर कुठे तुम्हाला पाहिजे स्वर लावा आणि एक एक टप्प्याने खाली या. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला साने रूपावर ते माहिती नाहीये, आम्ही काय करू, काय नाही तुम्ही सध्या इथे माझा गळा समजा अडला खाली जात नाही, तर ज्या ठिकाणी तुमचा गळा अडतो तो स्वर खूप वेळ लावायचा, आकारात लावायचा. ओंकाराच्या एका प्रकारामध्ये ओ लांबून करायचा आणि दुसऱ्या प्रकारामध्ये ओंकार म्हणला हा जो स्वर आहे मुखवंदीचा तो लांबून करायचा. हा सकाळचा रियाज आहे. हा रियाज साधारण 25-30 मिनिटं तरी कमीत कमी व्हायला पाहिजे. जास्त केलं तर चांगलीच गोष्ट आहे पण अति जास्तही करायचा नाही. साधारण तुम्हाला गायकी करता सकाळी 25 मिनिटं तरी आता पुरेसा असतो. जास्त तुम्ही केला 30-40 मिनिटं केला तर फार चांगलं. हे प्रत्येकाने टाइम मॅनेजमेंटच्या रुटीने बघायचं. बरेच जण असं म्हणतात आम्ही रियाजाऐवजी सकाळी एखादं गाणं म्हटलं तर चालतं का हलकं फुलकं, तर रियाजामध्ये आणि गाऊन स्वतःचा गळा तयार करण्यामध्ये नक्कीच फरक आहे. आणि रियाज करणं, स्वरांचा रियाज करणं खूप महत्वाचं आहे, ही गोष्ट तुम्ही स्पष्ट केली सर. अक्षर चांगलं येणं महत्वाचं असतं का नाही? अक्षर अक्षर हस्ताक्षर ते चांगलं येणं महत्वाचं असतं. त्याच्यात आपण गिरवून गिरवून अक्षर येतो. तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी कुस्ती असायची, म्हणजे एकच वाक्य समजा असेल तर ते गिरवून गिरवून मोठं काय करायचं, त्यामुळे हाताला वळण लागतं. तसं वळण देण्याचं काम हा स्वरात रियाज करतो. रियाज करायला पाहिजे. अगदी खरं. म्हणजे घशामध्ये गळ्यामध्ये ताकदही येते आणि आपल्याला गाणं म्हणता येतं. पण ती फार मोठी साधायची कसरत आहे, त्याच्यासाठी तुमचं खूप डिवोशन आणि संगीताबद्दलचं अगदी प्रेम, सकाळी उठणं आवश्यक आहे. तर वारंवार म्हणून गुरूंचं मार्गदर्शन या गोष्टीसाठी नेहमीच आम्हाला आवश्यक असतं. तर पुढचा प्रश्न मी अमित सरांना विचारते. संगीत फार मोठा अथांग सागर आहे सर. क्लासिकल आहे, सेमी क्लासिकल आहे, लाईट म्युझिक आहे, पण या सगळ्यांमध्ये आपण आज थोडंसं लाईट म्युझिकवर जरा कॉन्सन्ट्रेट करून त्याविषयी थोडी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. सर, एखादं गाणं मला शिकायचं असं मी ठरवलं तर ते गाणं गाण्यासाठी कुठल्या पद्धतीने तुम्ही गाणं शिकायला हवं? मुळात काय, कुठलंही गाणं सुगम संगीतातलं गाणं बसवणं हे एखादी भाजी करण्यासारखं असतं. म्हणजे भाजी करताना आपल्याला त्या भाजीचे इन्ग्रेडियंट आपण जितके काटेकोरपणे व्यवस्थित अभ्यास करून त्या भाजीमध्ये टाकतो, तसंच ते गाणं आपल्याला त्या गाण्यातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्या गाण्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण मिसळायला लागतात, तेव्हा एक चांगलं गाणं म्हणून ते वर येतं. आता याच्यामध्ये त्याचे बरेच अनेक निकष आहेत. त्याचे इन्ग्रेडियंट्स म्हणायला गेले कुठल्याही गाण्याचं तर ते नंबर ऑफ त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत आणि ती तुम्हाला एक एक करून मी एक्सप्लेन सुद्धा करेन आणि आपण त्याच्यासाठी एखाद्या गाण्याचाही आधार घेऊ की जेणेकरून तुम्हाला ते नेमकं लक्षात येईल. आता आपण एक गाणं उदाहरणादाखल घेऊ की आपण जर गाणं घेतलं मुसाफिर हू यारो, हे गाणं आहे किशोर कुमारांचं. आता ह्या हे गाणं तुम्ही जेव्हा गाता तेव्हा ते गाणं परिपूर्ण साऊंड होण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या हरकतींना तुम्हाला त्या गाण्यामध्ये गायचं आहे ठरलेलं आहे
किशोर कुमारांनी ते तसंच गायलेलं आणि ते तुम्हाला तसंच्या तसं इमिडिएट करायला लागणार. पण ते इमिडिएट करता येण्यासाठी तुमच्या गळ्यावरती त्या सगळ्या हरकती चढलेल्या असल्या पाहिजे. तर आपण मुळात तुम्हाला आधी मी हे क्लिअर करतो की नेमक्या हरकती कुठल्या कुठल्या असतात ते मी तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये क्लिअर करतो. कुठल्याही गाण्यामध्ये तुम्ही जेव्हा ते गाणं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याच्यामध्ये ब्रॉडली दोन कॅटेगरीज येतात. त्याच्यामधली एक कॅटेगरी असते गोलाईयुक्त हरकत आणि दुसरी कॅटेगरी असते खटकायुक्त हरकत. आता जेवढे काही हरकतींचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक तर ती गोलाई ओरिएंटेड असू शकते हरकत किंवा खटका ओरिएंटेड असते. आता गोलाई म्हणजे काय नेमकं, तर गोलाई म्हणजे संगीतातली मींड. मींड म्हणजे काय की एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर केलेला स्लाइड म्हणजे घसरण, म्हणजे त्याला आपण मींड. त्या मींडेला आपण गोलायुक्त हरकती असं त्याला नाव. जेव्हा मी खटका म्हणतो तेव्हा खटका म्हणजे त्या विशिष्ट स्वराला किंवा त्या विशिष्ट स्वरसमूहाला दिलेला आघात. आता गोलाई आणि आघात याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जेव्हा आपण गोलायुक्त हरकत गातो तेव्हा त्या पर्टिक्युलर फ्रेजचं जे रेंडरिंग आहे ते अतिशय स्मूथ असतं. आणि मी जेव्हा त्या गोलायुक्त हरकतीला जेव्हा खटकायुक्त हरकतीमध्ये जेव्हा मी त्याला कन्व्हर्ट करतो तेव्हा मी त्याला एक खटका त्या स्वरसमूहामधल्या विशिष्ट स्वरांना जातो तर तो झाला खटका. तर तुम्ही हरकती एक तर गोलाईयुक्त घेऊ शकता किंवा खटकायुक्त घेऊ शकता. आता गोलाईयुक्त हरकतींमध्ये काय 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 येतं बेसिकली की गोलाईयुक्त हरकतींमध्ये एक तर मी मगाशी जो शब्द वापरला मींड म्हणजे स्लाइड, तर स्लाइड इटसेल्फ एक गोलाई आहे त्यामुळे ती एक गोलाईयुक्त हरकत होत. आता आपण गाण्याचा दाखला जर घेऊन म्हणलं तर आपण सगळ्यांनी ओंकार स्वरूप आहे गाणं ऐकलं. आता ओंकार स्वरूप आहे गाण्यामध्ये जेव्हा सुरेश वाडकर अलाबामध्ये हा जो वरतून वरच्या षड्जामधनं खाली जे कोमल ऋषभाला उतरतात ती गोलाई झाली, ती स्लाइड झाली. आता मी जर त्याला खटका दिला आता मी त्या गोलाईला तोडलं आणि तिथे हा खटका दिला है ना, जो की ओरिजिनल गाण्यात गायलेला नाही. ओरिजिनल गाण्यात तो प्युअर स्लाइड गाय, त्या स्लाइड मुळे ती सुंदरता ती त्या फेज झालेली त्या स्लाइड मुळे आले है ना. तो जेव्हा मी एखाद्या गाण्यामध्ये गोलाई गातो तेव्हा मी त्याला जास्तीत जास्त गोल गायचा प्रयत्न करतो. ती जी गोलाई आहे ती एक तर या मेंढेमध्ये येते आणि दुसऱ्या एक प्रकारे आंदोलन स्वरां. आता स्वरांचं आंदोलन म्हणजे नेमकं काय असतं की एका विशिष्ट स्वरांच्या सेटला रिपीट करणं म्हणजे आंदोलन करणं. जर मी या सा मधनं सारे 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 हे जर गायलं हे मी आंदोलन गायलं म्हणजे त्याच एका स्वर समूहाला मी रिपीट करत राहे. तर या आंदोलनामध्ये सुद्धा मला गोलाई गायला, या जर गोलाईमध्ये मी असे खटके टाकले तर त्याचं जे एक सुंदर स्वरूप आहे ते कुठेतरी त्याला धक्का लागेल. तो ही जी गोलाई आहे ती एक तर मेंढेमध्ये येते आणि दुसरी आंदोलनांमध्ये. त्याच्यानंतर मी जो खटका मगाशी खटकायुक्त हरकती ज्या म्हणल्या तर खटका हा जो प्रकार आहे हा तानेमध्ये, तान जी असते आपण गाण्यांमध्ये. आता तान सुद्धा घेताना तुम्ही शास्त्रीय संगीतातलं तानेचं रेंडरिंग म्हणा किंवा त्याचं प्रोजेक्शन म्हणा हे वेगळं असतं. सुगम संगीतामध्ये आपण जी तान गातो त्याचं प्रोजेक्शन वेगळं असायला लागतं. तो खटका असतो तर थोडा बॅलन्समध्ये पाहिजे. तर तानेमध्ये खटका हा जो प्रकार आहे हा तानेमध्ये येतो. जर मी सारे ग म प म ग रे सा ही जर मी स्वर समूह गायला तर ही मी तान गाय. या सगळ्या ताना गायला. आता जर का ह्या तानांना मी जो खटका गायला तो खटका जर मी कट केला तर माझी सारे ग म प म ग रे सा ही जी तान आहे ती कशी होईल बघा. म्हणजे त्या खटक्यामध्ये जी जान होती ती जानच मी त्यातनं काढून घेते आणि त्या तानेला मी बेजान घेते. तो मी जेव्हा तान गातो तेव्हा मला त्या सगळ्या स्वरांना तानेमध्ये जे मी स्वर इन्कॉर्पोरेट केलेत त्यातल्या प्रत्येक स्वराला मला एक आघात द्यायला.
तो खटका जो प्रकार आहे हा ताने मध्ये मी गायला. अजून कशा कशामध्ये मी खटका गातो, तर मी जेव्हा एखादा बारीक कणस्वर गातो तेव्हा मी त्याच्यामध्ये खटका गातो. आता जर मी ग म प हा समूह गायला आणि त्याच्यामध्ये ग म प र म आता यातला आ तो पदप मी जो गायला तो मी खटका गायला. आता त्या ग म पदप मधला मी जर खटका काढला तर त्या ग्रेसचं स्वरूप कसं होतं, म्हणजे मी त्याला पुन्हा एकदा वेजान घेतो जी त्याच्यामध्ये जी फोर्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे होता, जी ताकद यायला पाहिजे होती ती बेजान जाईल. तो तो आयडियल यायला पाहिजे अरे या पद प मध्ये मी खटका गाय. तो खटका हा प्रकार मी एकतर ठाणेत गायला, दुसरं तो कर्णस्वरांमध्ये गायला. अजून एक थोडासा क्लिष्ट प्रकार आहे संगीतामध्ये, त्याला म्हणतात मूर्ती. आता हे मूर्ती म्हणजे नेमकं काय असतं, मूर्ती म्हणजे तीन पेक्षा जास्त स्वरांचं एका विशिष्ट विफ्ट पद्धतीने केलेलं गायन म्हणजे मूर्ती. मी जेव्हा एखादा स्वर समूह ज्याच्यामध्ये तीन पेक्षा जास्त स्वर समाविष्ट आहे असं मी जेव्हा एखाद्या कोट्या स्पॅन मध्ये गातो तेव्हा त्याला मी मूर्ती म्हणतो. आता जर मी सारे ग म प आता या प वरती लक्ष द्या. आता मूर्ती म्हणजे नेमकं काय, तर मूर्ती म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त स्वरांचं जे की जवळ असायला पाहिजेत त्यांचं चपल पद्धतीने केलेलं गायन म्हणजे मूर्ती. आता मी जेव्हा एखादा मी तुम्हाला ते उदाहरणाने स्पष्ट करतो. आता सारे ग म प यातल्या पंचमाकडे लक्ष द्या. सारे ग म प आपो प्लेन गायला, मात्र सारे ग म प आता हा जो प गायला मी तो प आता गायला. म्हणजे याला जर तुम्हाला मी एलॅबोरेट सांगायचं म्हटलं तर घ पद ब म प एवढं त्याच्यामध्ये मी समाविष्ट केलं. म्हणजे मी जो सारे ग म प प्लेन गायला तोच मी सारे ग म प आता गायला. तो यांनी होतं काय, यांनी त्याला एक आकार मिळतो, एक टेक्स्चर मिळतो. हे सगळ्या ज्या हरकती आहेत याचं एकमेव पर्पज असतंय की त्याची रंजकता वाढवणं, हे त्याचं पर्पज आहे ना. एखादं गाणं गाताना त्या गाण्याचा आपला पर्पज काय असतं की ते रंजक ऐकू यायला पाहिजे, ते सुंदर ऐकू यायला पाहिजे. तर ही जी सुंदरता जी आहे ही या बारीक बारीक गोष्टींनी तुम्ही वाढू शकतो. पुन्हा एकदा आपण त्या टॉपिक कडे येऊया की खटका हा प्रकार जो आहे तो आपण तानेमध्ये बघितला, आपण तो कणस्वरांमध्ये बघितला, आपण तो मूर्तीमध्ये बघितला. ओके, आता मी तुम्हाला ते एका गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की या हरकती ज्या असतात या बारीक बारीक या जेव्हा तुम्ही गाण्यात गाता आणि जेव्हा गाण्यात गात नाही तेव्हा किती जमीन असणाराचा फरक पडतो ते मी थोडंसं तुम्हाला दाखवतो. आपण हे या आतापर्यंत जे काही डिस्कशन केलं थोडं ते आपण एका गाण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडस जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. तर आपण उदाहरणादाखल एक गाणं घेऊ. जर आपण गाणं घेतलं मुसाफिर होऊया, आता या गाण्याच्या माध्यमातूनच मी तुम्हाला या हरकतींचे सगळी जी अंग आहे त्या हरकतींची मी तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली श्रोत्यांना कळेल की नेमकं काय काय करायला पाहिजे, नेमकी रेसिपी कशी बनवायची ते तेव्हाच कळेल. ओके, आता गाणं आहे मुसाफिर हूँ यारो ना घर है ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना. ही एक लाईन आहे, आपण फक्त एवढ्याच लाईन वरती फोकस करू आणि गाण्यामध्ये नेमकं काय काय यायला लागतं ते आपण एवढ्या लाईन मधून बघू. आता मुसाफिर आता मगाशी मी आंदोलन या शब्दाचा उल्लेख केला होता. आता यातला मुसाफिर मधला जर तुम्ही सा याला जर मॅग्निफाय करून बघितलं तर हा मुसा हा दसा दसा आंदोलन आहे. आता मी जर याला बघतो मुसाफिर असं गायलं तर मी त्यातनं तो आंदोलनाची जी मजा आहे ती मी काढून घेतली. ओके, तो मुसाफिर आता हा फ
स्थिर मध्ये मी नक्का टाकतो त्याला. मगाशी मी जे कणस्वर म्हणलं तो कणस्वर मी इथे गायला. आता कसा गायला, मुसाफिर फिर. हा फी जो आहे तो धक्क्यावाला फी आहे. आता तो धक्का जर मी त्यातनं काढून घेतलं तर पुन्हा त्याची गोडी मी कमी करेन. कशी बघा, कणसर एलिमिनेटेड. मी जेव्हा त्याला एलिमिनेट केला तेव्हा जी मजा मुसाफिर याच्यात होती ती मजाच गेली. आणि काय झालं त्याचं, मुसाफिर फ्लॅट झाला. तो जो खटका आहे तो तेवढाच महत्वाचा आहे. आता मुसाफिर, आता या र लाना मी एक विशिष्ट पद्धतीचं एक व्हायब्रेशन टाकतो. हा मुद्दा मी पुढे सगळ्या हरकती एक्सप्लेन करताना सांगणारच होतो, पण तो आता गाण्याच्या माध्यमातून आला तर मी तो इथेच एक्सप्लेन करतो. आता हे जे गाण्यातलं व्हायब्रेशन आहे याला संगीताच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो विभ्राट. हा त्याचा शब्द. आता विभ्राटो म्हणजे नेमकं काय, तर विभ्राटो म्हणजे स्वराला दिलेला तरंग. त्याचा तुम्हाला मी एक उत्तम दाखला सांगतो की तो तुम्हाला पटकन लक्षात येईल विभ्राटो म्हणजे नेमकं काय. तुम्ही एखाद्या सरोवरापाशी गेलात किंवा सरोवरामध्ये तुम्ही नौका विहार करताय, नौकानयन करताय, तुम्ही एक दगड घेतलात आणि तो दगड जर पाण्यात टाकला तर त्या पाण्याला कसे तरंग येतील तुम्ही इमॅजिन करा. लक्षात आलं, विभ्राटो म्हणजे नेमके तेच तरंग, स्वरांना दिलेले तरंग म्हणजे विभ्राट. आता सुगम संगीत गायकीमध्ये माझ्या दृष्टीने, हे माझ्या लेखी सांगतो मी, माझ्या दृष्टीने जर सगळ्यात कुठला महत्वाचा एलिमेंट असेल तो विभ्राट. त्याला मी सगळ्या हरकतींमध्ये मी त्याला पहिलं स्थान देतो. त्याचं कारण काय आहे की विभ्राटो हा एक तर असा एलिमेंट आहे जो क्लासिकलमध्ये थोडासा सॉर्ट ऑफ त्याला आपण निषिद्ध म्हणू की एखादा क्लासिकल गवया जेव्हा विभ्राटो गाऊन जेव्हा क्लासिकल गातो तेव्हा त्याच्यावरती टीका होते की किती क्लासिकल किती लाईट गातोय हा. ते क्लासिकल जी गायकी आहे ती लाईट करून चालत नाही, त्याचा भारदस्तपणा तसाच ठेवायला लागला आणि तुम्हाला लाईट म्युझिक पद्धतीने गायला, क्लासिकल क्लासिकलच्या पद्धतीने गायला. तर जो विभ्राटो प्रकार आहे हा क्लासिकल मध्ये टोटली निषिद्ध आहे. हा गाणं योग्य नाही क्लासिकल म्युझिकमध्ये, पण तो तितकाच भरभरून तुमच्या सुगम संगीतामध्ये गायला गेला पाहिजे. आता याची जी ब्युटी आहे ती मी तुम्हाला पुन्हा एकदा ते गाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की ते त्याचं असणं आणि त्याचं लसणं किती जमीन आसमानाचं अंतर आहे. मुसाफिर, आता या र वरती लक्ष द्या. मुसाफिर हा फ्लॅट आहे. ते पाणी जे आहे त्याच्यामध्ये कुठले दगड टाकलेले नाही, तर कसा येणार, मुसाफिर फ्लॅट. जेव्हा त्या र ला मी तरंग देतो तेव्हा ते होतात मुसाफिर. चला, तो हे जे तरंग आहेत ते गळ्यामध्ये सगळ्यात चांगले यायला पाहिजे. तो हे जे तरंग आहेत ते तुम्हाला चांगलेच यायला पाहिजे, कारण ते जर तरंग मी काढले तर तुम्ही त्याला मी नेहमी उपमा अशी देतो की तुमच्या भाजीमधलं मी मीठच जर काढून घेतलं तर ती भाजी कशी लागेल, इतकं ते आळणी होय. तुमचं गाणं इतकं आळणी होत म्हणजे त्या विभ्राटोला इतकं महत्व. आता थोडं ते विभ्राटोला मी अजून तुम्हाला अजून एक गाणं तुम्हाला सांगतो म्हणजे की खूप परिचित आहे आणि ते तुम्हाला म्हणजे जे संगीत साधक आहेत त्यांना ते प्रॅक्टिस करायला चांगलं. आता हे अभी मुझमे कही एक सोनू निगमचं गाणं, त्यातला जो अभी तो मी तुम्हाला ऐकवतो. विदाउट विभ्राटो, विथ विभ्राटो हे तरंग. तर हे तरंग जे आहेत हे उत्तमच यायला पाहिजे. हा विभ्राटो झाला. आपण पुन्हा एकदा मुसाफिर कडे जाऊ. विभ्राटोची आपण कशी प्रॅक्टिस करू शकतो का? ओके, विभ्राटोची प्रॅक्टिस करताना मी माझ्या स्टुडंटना नेहमी मी उदाहरणं देत असतो, कारण ते उदाहरणाने काय होतं पटकन कनेक्ट होतात. तर याच्यासाठी ना खूप असं मजेशीर उदाहरण आहे की एखादं
छोटं बाळ आहे ते छोटं बाळ हुंके कसं देईल. आता त्या बाळाचे हुंके जर आपण बघितले तर मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ते कसं तुम्हाला घबराटात घेऊन जातात. हे बाळाचे हुंके रडणं कसं आहे, हे रडणं आहे. आपल्याला रडणं नकोय, आपल्याला हुंके पाहिजेत. त्या बाळाचे हुंके प्रॅक्टिस करायचे. आणि जेव्हा आपण हुंके गातो तेव्हा ते हुंके गाताना आपण पहिल्यांदा ते कट मध्ये गावे, म्हणजे कट मध्ये बोलावे. जस याच्यामध्ये कट आहे, कट आपण संगीतामध्ये म्हणतो सकाटोज. तर हे सकाटोज मध्ये मी पहिल्यांदा कसे बोलणार असे बोलणार. आणि नंतर ही प्रॅक्टिस केल्यानंतर मी याला फ्लो मध्ये कन्वर्ट करणार. संगीतामध्ये जे फ्लो मध्ये येतं त्याला संगीताच्या परिभाषेत म्हणतात लिगाटो. तो लिगाटो इज एनिथिंग दॅट इज इन फ्लो आणि स्टकाटो इज एनिथिंग दॅट इज विथ कट. ओके, आपण आता पुढे जाऊया. आता हा जो आपण तपश्चर्येचा वगैरे जो भाग घेतला ना तो पुढे पर्यंत आलो. आता या यारो मधल्या त्या मूर्तीच्या गायनानंतर मी अजून एक पद्धतीने स्वर स्लाइड केला, तो बघा कसा केला. मुसाफिर यारो. आता हा जो स्लाइड आहे आम्ही करत नाही, तर तो कसा राहतो बघा. मुसाफिर यारो. तोच स्वर मी जेव्हा सस्टेन करून जेव्हा खाली आणतो याला मी एक नाव दिलंय ड्रॉप, स्वरांचा ड्रॉप. तर हा ड्रॉप सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. आता मगाशी आपण गोलाई वाल्या हरकती ज्या बघितल्या तर हा ड्रॉप त्या गोलाईचा प्रकार, कारण मी त्याला मेंढ्यानी खाली आणतो. हा ड्रॉपचा प्रकार झाला. आपण पुढच्या लाईनकडे जाऊ. नगर नगर या घर मध्ये मी पुन्हा एकदा एक खटका गायला. कसा नगर या हॅमध्ये सुद्धा एक खटका गायला. आता हे खटके मी गायल्यानंतर कसे ऐकू येतात आणि नाही गायल कसे ऐकतात. नगर म्हणजे होत्याचं नव्हतं म्हणतात तसं ते एखाद्या गाण्यात तुम्ही नव्हत्याचं होतं करू शकता आणि उलटही करू शकता. होत्याचं नव्हतंही करू शकता. तो आपल्याला नव्हत्याचं होतच करायचं आणि त्याच्यासाठी या सगळ्या ह्या ज्या हरकती आहेत या येणं आवश्यक आहे. आता अजून आपण काही हरकतींचे बारकाव्यांचे प्रकार बघूया. आता आपण हे गाणं थोडं बाजूला ठेवू कारण या गाण्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या त्यांनी सांगितल्या. मला एक गोष्ट लक्षात आली सर, एक गोष्ट लक्षात आली, गाणं शिकताना कानसेन असणं जास्त महत्वाचं आहे हे आपण सांगता म्हणून आम्हाला लक्षात येतं. अदरवाईज आम्हाला ते लक्षातही आलं नसतं. त्यामुळे गाणं ऐकणं ही गोष्ट खूप महत्वाची वाटते. निश्चित निश्चित. गाणं ऐकणं जसं ते मराठीमध्ये आपण म्हणतो ना की वाचाल तर वाचाल, तसं मी संगीतासाठी असं केलंय ऐकाल तर वाचाल. संगीतामध्ये त्याची मी उक्ती अशी केली की ऐकाल तर वाचा. तुम्हाला श्रवण हा फार महत्वाचा भाग आहे संगीतातला. तुम्ही जितकं ऐकता, जसं आपण कुठलंही जेव्हा आपण लँग्वेज एखादी शिकतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा सल्ला दिला जातो की जर मला माझं मराठी पक्कं करायचं तर मला सल्ला दिला जातो की मराठी बातम्या ऐक किंवा मराठी भाषण ऐक. तर ऐकणं हा फार महत्वाचा फॅक्टर आहे संगीता. तुमचं संगीत सुधारण्यासाठी तुम्हाला तुम्ही जितकं ऐकाल तितकं कमी, कारण संगीत ऐकल्याने एक तर तुम्हाला ऐकताना फक्त असं नाही की तुम्हाला एकाच प्रकारचं संगीत तुम्हाला ऐकायला लागतं, तुम्हाला अनेक जॉनर्सचं संगीत ऐकायला लागतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं संगीतामध्ये खूप जॉनर्स आहेत आणि त्या प्रत्येक जॉनर तुम्हाला गाता यायला पाहिजे आणि तो गाता येण्यासाठी तुम्हाला त्याचं श्रवणही तितकंच केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे मी जाऊन थोडं श्रवणाबाबतीत असं सांगतो की तुम्हाला एकच गोष्ट वारंवार ऐकली पाहिजे, म्हणजे अभ्यास पूर्ण ऐकायचा. या दृष्टीने ऐकायचं म्हणजे तुम्ही वारंवार ऐकत जाऊ नका, तुम्ही डिसाईड करून ऐका की मी पुढचे चार दिवस एवढंच ऐकेन. त्यांनी काय होतं, त्यांनी तुम्ही तुम्हाला थोडं डेप्थ मध्ये जात आहे. जसं आपण एखादा इंग्रजी पॅरेग्राफ वाचायला घेतला आणि तो पॅरेग्राफ आपल्याला जर त्याचा अर्थ लागला नाही
त्याचं आपण ज्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, ते कॉम्प्रिहेन्शन जर नीट झालं नाही तर आपण काय करतो, आपण पुन्हा एकदा लाईन वनला जातो, आहे ना, लाईन वन, वर्ड वन, सेंटेन्स वनला जातो आणि तिथून पुन्हा एकदा पूर्ण पॅरेग्राफ वाचायला. त्याचं कारण काय की आपल्याला ते कळलेलं नसतं, ते आपल्याला कळून घ्यायचंही असतं, तर का कळलं नाही तर मग पुन्हा पहिल्यांदा. तसंच ऐकताना सुद्धा गाण्याचं ऐकणं जे आहे ते त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला जी गोष्ट कळत नाही की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, तोपर्यंत तुम्हाला ते ऐकत राहायला. एखादं गाणं ऐकताना तुम्हाला गायकी आपण जी म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गायकी असतात. एक असते स्टॅटिक गायकी आणि दुसरी असते डायनामिक गायकी. आता हे स्टॅटिक आणि डायनामिक काय प्रकार आहेत, तर स्टॅटिक गायकी म्हणजे जिथे काहीच हरकत गायली नाही, फक्त साधी गायकी आहे ना, म्हणजे जिथे मी काही कणस्वर गायला नाही, कुठली गोलाई गायली नाही, खटका गायला नाही, तान गायले नाही, मूर्ती गायले नाही, आंदोलन गायला नाही, विभ्राटो गायला नाही, काहीच गायला नाही, फक्त स्वर स्वरामागे स्वर रेंडर केले विदाउट एनी नुआन, तर तेव्हा मी त्या गायकेला म्हणतो स्टॅटिक गायकी. आणि जेव्हा मी एखाद्या गाण्यामध्ये हरकती गातो तेव्हा त्या हरकत असलेल्या ठिकाणाला आपण म्हणतो डायनामिक गायकी. ओके, तो स्टॅटिक आणि डायनामिक हा जो प्रकार आहे हा तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा मी हे जे सांगतो तुम्हाला की गाण्याचं श्रवण नेमकं कसं करायचं, तर गाणं ठरवून थोडं गाणं ऐकताना तुम्हाला कुठे हरकत आहे आणि कुठे हरकत नाहीये हे तुम्हाला ऐकायची सवय लागते. तुमच्या कानांना ती सवय लागते की अरे हा इथे काहीतरी वेगळं गायलं, इथे काहीतरी हरकत गायले, इथे काहीच गायलेलं नाही, इथे स्टॅटिक, इथे डायनामिक आहे, इथे काहीतरी वाटते काहीतरी आहे. तर ठरवून जेव्हा ऐकतो तेव्हा त्याचा हा त्याचा प्रभाव असतो. त्यामुळे गाणं एखादं गाणं जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला गायचं असतं आणि पण तुम्ही कसं ऐकता, तुम्ही गाडी चालवता चालवता ऐकता, तुम्ही पोळ्या लाटता लाटता ऐकता, तसं ना काय, जेव्हा तुम्ही गाणं ऐकता तो गाणं ऐकणं हा सुद्धा एक रियाजच आहे आणि तो रियाज बैठकीतच असायला पाहिजे. तो जेव्हा तुम्ही गाणं ऐकताय बसवण्यासाठी म्हणून तेव्हा फक्त गाणंच ऐका, तेव्हा बाकी काहीच करू नका, तेव्हाच तुमचा फोकस होईल त्या गाण्यावर आणि तेव्हाच त्याचं जे ग्रहण आहे त्या गाण्याचं योग्य ग्रहण आहे. तो श्रवणाचा जे विषय काढला तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की थोडस तुम्हाला एलॅबोरेटली सांगावं. तर गाण्याचं श्रवण करताना ते खूप स्पेसिफिक असावं. जेव्हा एक गाणं आपण बघतो तेव्हा त्या गाण्यामध्ये सेक्शन्स असतात, है ना, मुखडा असतो, त्याचे अंतरे असतात, है ना. आपण जर मुखड्याला जर सेक्शन वन म्हणलं, त्याच्या पहिल्या अंतराला सेक्शन टू म्हणलं आणि दुसऱ्या अंतराला सेक्शन थ्री म्हणलं, सर्वसाधारण तीन सेक्शन्स गाण्यामध्ये असतात. तो मी जेव्हा ऐकणार तेव्हा मी तीन दिवस फक्त मुखडा ऐकणार, मी पहिल्या अंतराकडे जाणारच नाही. मग मी जेव्हा पहिला अंतरा घेणार ऐकायला तेव्हा मी पुढचे तीन दिवस फक्त पहिल्या अंतराच ऐकतो, तेव्हा त्यातलं प्रत्येक सेक्शन जे आहे ते माझ्या मेंदूपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो. अजून एक गोष्ट आम्ही जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा ही अगदी पहिल्या स्टेप पहिल्या काही बेसिक स्टेप मधली गोष्ट, की गाणं बसवताना जेव्हा आपण गाणं लिहितो तेव्हा ते एक तर गाणं जसं ऐकू येतं तसं लिहून घ्यायला लागतं. असं नाही की एखादी लाईन दोनदा गायलं तर तुम्ही त्यांना एकच लाईन वरती दोन लिहिलं जात ना, दोनदा ऐकू येते ना दोनदा लिहून काढ. असं जेव्हा पूर्ण गाणं लिहिलं जातं त्याच्यानंतर त्या गाण्यात श्वास मार्क करणं ही फार एक महत्वाची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मला एक पार्ट, गाणं बसवताना तुम्ही पहिल्यांदा गाणं लिहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय कराल तर श्वास मार्क करा. गायकांनी गायिकेने कुठे श्वास घेतलाय ते मार्क करा. आता ह्या श्वास घेतलेल्या पार्टला आम्ही म्हणतो गाण्यातली प्रेम, एक प्रेम म्हणजे एका श्वासात जेवढं गायन केलेलं आहे तो पार्ट म्हणजे एक प्रेम. तो जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा फ्रेज प्रमाणे ऐका. म्हणजे आता हे आम्ही अजून डीप जाऊन त्या सेक्शन मध्ये सांगतो, ते सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला फ्रेज मिळणार, है ना. मुखड्यामध्ये मी फ्रेजेस मार्क केल्या, तुम्हाला पहिली फ्रेज काय तर पहिल्या श्वासात काय गायलं गेलेलं आहे ती माझी पहिली फ्रेज झाली. तर या फ्रेज प्रमाणे गाणं ऐकायला पाहिजे तुम्ही ऐकेल. जेव्हा तुम्ही गाणं बसवता तेव्हा तुम्हाला त्या फ्रेज प्रमाणे ते गाणं बघायला पाहिजे. तर हे श्रवणाबाबतीत हे महत्वाचं आहे की सेक्शन प्रमाणे ऐका, सेक्शन मध्ये फ्रेज नुसार ऐका आणि मग एक 10 दिवसामध्ये तुम्ही एक गाणं पक्कं ऐकून मग त्या गाण्यावरती प्रॅक्टिकली काम चालू करा. एवढं त्याच्यामध्ये सगळं आहे. अशा पद्धतीने सर गाणं तयार झालं की मग एकदा की गाणं आलं की मग कलाकाराला असं वाटतं ते गाणं कोणाला तरी ऐकवावं.
तर कधी अशी आमच्यावर वेळ आली आम्हाला गाणं सादर करायचं तर त्या कलाकाराने स्टेजवर उभं राहण्यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींचं अवधान ठेवावं आणि गाणं गातानाही कुठल्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं? मुळात काय स्टेजवरती गाणं हा थोडा अनुभवाचा भाग आहे, तर त्याला मी तुम्ही स्वतः एक प्रतिथयश डॉक्टर आहात त्यामुळे मी तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही पेशंट तपासता, तुमचा कधीतरी पहिला पेशंट असेल ना की माझा पहिला पेशंट, तो पहिला पेशंट तपासताना तुम्हाला त्याला तपासताना तुमच्या मनाची जी काही चलबिचल असेल ती चलबिचल जेव्हा एखादा स्टेजवरती जातो पहिल्यांदा ती चलबिचल सेम असते. ऐकावे कसे ऐकावे हे समजून घेतल्यानंतर शिकलेलं गाणं एखाद्या कलाकाराला जेव्हा सादर करण्याची वेळ येते ते गाणं सादर करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींचं अवधान ठेवावं आणि कशा पद्धतीने गाणं सादर करावं, गाण्यात कुठला भाव असावा, मोठ्या सरांनी थोडं मार्गदर्शन करावं. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे गाणं तुम्हाला प्रेझेंट करायचंय त्याची तयारी तुम्हाला आधी करायला पाहिजे आणि ती तयारी तुमचे गुरु करून घेतात. एक गाणं तुम्हाला बसवायचं आहे तर मी 8 दिवस या गाण्याची रिहर्सल केली आणि मग स्टेजवर गेले असं व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की त्यांनी स्टेजवर कसं वावरायचं वगैरे, तर स्टेजवर तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये गाणार आहात, बसून गाणार आहात, उभरून गाणार आहात, त्या हिंडा हिंडा फिरता गाणार आहात, तशी तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. मला गाणे बसून गायचंय तर बसून गायची प्रॅक्टिस करा, मला उभं राहून त्याची तिथे माईक समोर उभं राहून गायचंय तशी प्रॅक्टिस करा, मला हातात गॉडलेस माईक घेऊन इकडे तिकडे हिंडत फिरत रिस्पॉन्स आपल्या कोर फिंगरला देत देत गायचंय तशी प्रॅक्टिस करा. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला गायचं आहे त्याची तुमची आधी प्रॅक्टिस बसून घ्यायची पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स वुमन असो परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स वुमन असो परफेक्ट असं मी नेहमी सांगतो, त्यामुळे प्रॅक्टिस तुम्हाला खूप करायला पाहिजे. आणि स्वतःला मग आतून कॉन्फिडन्स पण असतं की अरे मी हे गाणं शिकलेलं आहे आता मी सादर करू शकेन. हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर खूप प्रॅक्टिस केली असते. पण या सर या सगळ्या गोष्टींसाठी गुरूंचं असणं आवश्यक असतं. आम्हाला बऱ्याच गोष्टी अजूनही जेव्हा सर सांगतात तेव्हा गोष्टी ऐकू येतात, तोपर्यंत गाण्यातल्या ऐकूच येत नाही. त्यामुळे हे संगीत ही मोठी साधन आहे, ही खरोखरच गुरुमुखी साधन आहे आणि आयुष्यात आम्हाला चांगले गुरु भेटणं, कोणालाही भेटणं ही खरोखरच एक परमभाग्याची गोष्ट आहे आणि आज आम्हाला ती संधी लाभली आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मला आज तुमची मुलाखत घेता आली तेव्हा मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी पुढचा प्रश्न आदरणीय अमित ओक सरांना विचारते. सर आम्हा फिमेल्सला जेव्हा हाय स्केलची आम्ही गाणी गाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गाण्याचे स्वर आमचे पोहोचत नाहीत, तर त्यावेळी आवाज बारीक करणं याला फॉल्सेटो सिंगिंग म्हणतात, तर ते फॉल्सेटो सिंगिंगसाठी तुम्हाला काय प्रॅक्टिस करावी लागते किंवा तुमची स्केल आहे त्या स्केलच्या पेक्षा जास्त तुम्ही तुमची गाण्याची उंची वाढवू शकता का? मुळात काय आहे, मुळात फिमेल व्हॉइसेसना रेंज हा थोडा कन्सर्न आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांच्या ओरिजिनल आवाज, दोन प्रकारचे आवाज आहेत, एक तर ओरिजिनल आवाज आहे आणि दुसरा मगाशी तुम्ही जे शब्द वापरला फॉल्सेटो, ही दोन रजिस्टर्स आहेत गायिकांसाठी. तर फिमेल व्हॉइसेसमध्ये त्यांच्या ओरिजिनल आवाजाला एक लिमिट आहे, स्वरांची उंची आपण जेव्हा बघतो तेव्हा एका विशिष्ट उंचीपर्यंत स्वर ओरिजिनल आवाज आवाजामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती जाणं हे लिमिटेशन आहे फिमेल व्हॉइसेस. मग जिथे ते लिमिटेशन जिथे सुरू होत आहे तिथे कॉम्प्रोमाइज फॉल्सेटो म्हणजे काय, फॉल्सटो म्हणजे जो तुमचा आवाज खरा नाहीये, जो खोटा आवाज आहे, जो बारीक करून बदललेला आहे, तो आवाज त्या जिथे तुम्हाला लिमिटेशन आलेला आहे त्या रेंज पासून वरती गाणं हा फॉल्सेटो सिंगिंग. आता हा फॉल्सेटो म्हणजे ते तुम्हाला उदाहरण दाखवतो, जर फिमेल व्हॉइस मध्ये सारे ग म प ध नी सा रे ग रे सा नी ध प नी रे सा, पण ती काळी एक मध्ये गातोय, मात्र मी हा वरचा जो शुद्ध गंधार आहे तो माझ्या ओरिजिनल आवाजातच गाणार. मात्र फिमेल सिंगर्सना त्यांच्या ओरिजिनल आवाजामध्ये सारे ग म प ध नी सा रे ग नाही गात,
जेव्हा सारे गे रेंज संपली काळी एकचा साधारण दैवत म्हणजे काळी पाच पांढरे सात इथे फिमेल व्हॉइसेसचा ओरिजिनल आवाजाची रेंज संपते सर्वसाधारणपणे. त्याच्यावरती मला गाताना मी आवाज कसा चेंज करीन बघा. सारे गम आता मी जेव्हा वरती गायलो तेव्हा तो आवाज बदलून जाय. त्याला फॉल्सेटो सिंगिंग म्हणतात. आता हा फॉल्सेटो प्रॅक्टिस करायला मी एक पुन्हा एकदा खूप फनी उदाहरण माझ्या स्टुडंटना देत. आता हा फॉल्सेटो मी माझ्या स्टुडंटकडनं करून घेताना त्यांना पुन्हा मी एका फनी उदाहरणाच्या माध्यमातूनच ते करून घेतो. ते उदाहरण असं आहे की एखाद्या छोट्या मांजरीचं पिल्लू हे कसं ओरडेल, कसं बोलेल, कसं म्यू करेल ते तुम्ही इमिटेट केलं की तुम्ही फॉल्सेटो मध्ये प्रॉपर गाऊ शकता. जसं एखादी मी तुम्हाला प्रॅक्टिकली करूनच दाखवतो की छोटी मांजर आहे ती छोटी मांजर ओरडताना म्याव करून नाही ओरडत, ती बारीक आवाजामध्ये अशी ओरडते. आता हे मी जे तुम्हाला बोलून दाखवलं ना ते मी फॉल्सेटो मध्ये बोललेलं आहे. मी हे माझ्या ओरिजिनल रजिस्टर मधनं बोललेलं नाही. तर फॉल्सेटो ज्यांना येत नाहीये त्यांनी ते मांजराचं म्युईंग प्रॅक्टिस करणं चक्क हा त्याला उत्तम औषध आहे. किंवा आपण कोकिळेचा आवाज काढतो, जेव्हा कोकिळेचा आवाज आपण इमिटेट करतो किंवा मिमिक करतो त्या कोकिळेच्या आवाजाच्या मिमिक्रीमध्ये सुद्धा अगेन फॉल्सेटोज येतो. आता हा जो कोकिळेचा जो आवाज आहे तो आपण करून काढतो तेव्हा मी पुन्हा एकदा तो फॉल्सेटोच्या माध्यमातूनच काढतो. हे मी जर ओरिजिनल मध्ये काढला तर तो कू है ना हा कोकिळ होईल. त्याला कोकिळा पाहिजे. कोकिळेसाठी तुम्हाला तो फॉल्सेटोज व्यवस्थित काढता यायला पाहिजे आणि रादर तुम्ही हे आवाज प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही फॉल्सेटो उत्तम गाऊ शकता. किती तुमच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं कुठे थांबावंसच वाटत नाहीये पण आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळे आज एका दोन महान गुरुंनी आदरणीय पंडित विश्वनाथ ओक सर आणि आदरणीय श्री अमित ओक सर या दोघं पिता पुत्रांनी मला एक जे खूप अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनाचा सर्व श्रोत्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे. आणि पुनश्च एक वार दोन्ही गुरुंचं मी नतमस्तक होऊन आभार प्रदर्शन करते आणि खूप खूप धन्यवाद देते सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.